सहर्ष स्वागत आहे। मी सुष्मिता बेजरगे। आता बघूया आजच्या ठळक घडामोडी। बाळासाहेब देशमुख मध्यरात्रीत पोहोचले स्मशानात। हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असले तरी हे सत्य आहे। महाराष्ट्र राज्य जनहित क्षेत्रीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर तथा बाळासाहेब देशमुख करून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि शेतकरी आणि जनतेला न्याय मिळवून देणे हा एकच स्वच्छ आणि प्रामाणिक उद्देश बाळासाहेब देशमुख यांचा असतो। परंतु आज बाळासाहेब देशमुख स्मशानात गेले, तेही मध्यरात्रीच। का ते पाहूयात आपण। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख या महाराष्ट्र राज्याबरोबर भारत देशाला अक्षरशः कोरोनाने पळोकी सळो करून सोडलेलं आहे। मृत्यूचा अक्षरशः ठीक लागलेला आपण प्रत्यक्ष स्मशानभूमीत पाहतोय आणि अशा भयानक कोरोनाच्या या प्रादुर्भावाच्या विळख्यात अक्षरशः ज्या कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या पेशंटच्या घरातले नातेवाईक जवळ जायला घाबरतात, परंतु हे जे कर्मचारी आहेत नगरपालिकेचे हे अक्षरशः जीव धोक्यात घालून याच प्रत्यक्ष माझ्या कार्यकर्त्याचे वडील वारल्यामुळं कोरोनाच्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष पंढरपूरच्या या विठ्ठलाच्या पवन नगरीमध्ये भीमा नदीच्या काठाला स्मशानभूमीत आलो। मी प्रत्यक्ष पाहिल्यावर अक्षरशः चक्क झालं, मला धक्का बसला की राम खरात, बापू, लखन, अमन, ओंकार, सूरज राठी, चैतन्य परमार, गणेश दादा, पवन सोळंकी, रजनीश गोयल आणि सुनील ढावरे व ओंकार गायकवाड ह्या सगळ्यांनी मिळून मुन्नासाहेब तर ह्या सगळ्यांनी मिळून इतकं पुण्याचं काम करतेत, मला ह्यांचा अभिमान वाटतो। खरोखरच जवळचे नातेवाईक सुद्धा कोरोना बाधित मृत्यूजवळ जायला घाबरतात। मी त्या माझ्या कार्यकर्त्याच्या नागनाथ ओशेकर ही किरण ओशेकरचे वडील मृत्यूमुखी झाल्यामुळं मी त्यांच्या धन देण्यासाठी आलो होतो, पण ही बैलानंतर खरंच मग ह्याचा आदर्श इतरांनी घ्यावा। स्वतःचा जीव धोक्यात घालून हे कर्मचारी सगळे दिवसभरात 10, 15, 20, 25 जणांचं स्वतः त्यांचं व्यवस्थित त्या मृत्यूची अवहेलना न करता पवित्र हाताने त्या मृत्यूला धन देतात, त्यामुळे खरंच ह्यांचा मला अभिमान वाटतो, त्यांचं मी मनापासून कौतुक करतोय आणि त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभो विठ्ठलचरणी प्रार्थना करून मी त्यांच्या कुटुंबात सुद्धा सगळ्यांना सुखासमाधानाचे दिवस येऊ आणि त्यांनाही उदंड आयुष्य लाभो हीच विठ्ठलचरणी मी प्रार्थना करतो।